आपल्या हक्काचं झेप न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुक्काम वांगे पोस्ट वडाळा तालुका उत्तर सोलापूर. आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संघर्ष होता मान्य मनोदाचा दरांगी पाटील साहेब त्याने जे मराठा आरक्षणासाठी जो काय फार मोठा त्याग केला, उपोषणं केली, रॅली काढल्या, आंदोलनं केली, त्या अंतरवाली सराठी पाठोपाठ आमच्या सोलापूर जिल्ह्यातील आणि आमच्या तालुक्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कुंडी हे गाव आज महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनामध्ये सक्रिय काम करणारं, चळवळीत आणि पाठिंबा देणारं असल्यामुळं आज या ठिकाणी मी स्वतः माननीय संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष, आमचे सहकारी सोमनाथराव रावसाहेब, त्या ठिकाणी आमचे जुने सहकारी मित्र मार्गदर्शक शिवाजी अण्णाभाऊ निळसाहेब यांची या ठिकाणी भेट घेण्यासाठी मी मुद्दामहून आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावं ही 2009 पासून मोहोळ विधानसभेला जोडली गेली आहे आणि आमच्या जवळजवळ या 24 गावाचं मतदान हे 60 ते 70 हजार मतदान आहे आणि या ठिकाणी स्थानिक उमेदवाराला आतापर्यंत कधीही कुठल्या राजकीय पक्षाने प्राधान्य दिलं गेलं नाही. आज एक स्थानिक उमेदवार म्हणून, आज मराठा आरक्षण चळवळीतील एक छोटासा कार्यकर्ता म्हणून, आज मी माननीय मनोदादा जरांगे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी 2024ची मोहोळ विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्या संदर्भात मी माननीय मनोदादा यांची भेट घेऊन आलो अंतरवाली सराठीमध्ये, त्यांच्याशी चर्चा केली, विचारविनिमय केला आणि मग या ठिकाणी आज मी संपूर्ण मोहोळ तालुक्याच्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी आदरणीय आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक यांना भेटून पुढील त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी पुढील 2024ची मोहोळ विधानसभा लढवण्याचं नियोजन करून मतदारसंघात आजपासून गावभेटीचा दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे. नमस्कार.